नमस्कार विद्यार्थी आणि मैत्रिणींनो आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र दोन एस वाय बी अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे काही महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न किंवा एम सी क्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत आज या सेशनमध्ये मी दुसऱ्या धड्यातनं काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे दुसऱ्या धड्यातनं सुद्धा सेबी किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्या संदर्भात काही प्रश्न असतील पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या सेशनमध्ये आपण आय आर डी ए किंवा इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया याच्या संदर्भात काही प्रश्न पाहूयात चल चला आजचं सेशन सुरू करूयात पहिला प्रश्न आहे या सेशनमधला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली सेबी किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर किंवा बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी किंवा चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव किंवा एक मे दोन हजार एक रोजी झाली असे आपल्याकडे पर्याय आहेत तर इथे बरोबर पर्याय आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना पर्याय ब बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाली म्हणून पर्याय ब हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आहे टिंबटिंब बाजाराशी संबंधित बाबींचा सा, प्रभावीपणे सामना करण्यासाठी से सेबीला वैधानिक अधिकार दिले आहेत कुठल्या बाजारांशी संबंधित बाबींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सेबीला वैधानिक अधिकार दिले आहेत पहिला पर्याय आहे बँक बाजारांशी दुसरा आहे भांडवल किंवा कॅपिटल मार्केट्सच्या बाजारांशी तिसरं आहे गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट बाजारांच्या संबंधित किंवा वरीलपैकी काहीही नाही इथे जर पाहिलं आपण तर भांडवल किंवा कॅपिटल बाजाराशी संबंधित बाबींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सेबीला वैधानिक अधिकार दिले आहेत म्हणून ऑप्शन बी भांडवल बाजार हे बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा किंवा सेबी ॲक्ट टिंबटिंबमध्ये मंजूर झाला इथे मी सेबीची स्थापना नाही बोलत आहे इथे मी बोलतो आहे की सेबीचा कायदा किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट कुठल्या साली मंजूर झाला आपल्याकडे पर्याय आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव जर इथे पण पाहिलं तर सेबीची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली पण सेबीचा कायदा जो आहे किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट ही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मंजूर झाला म्हणून एकोणीसशे ब्याण्णव ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर ना ओ ओळूया आपण चौथ्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आहे भांडवलाच्या बाजारातल्या गैरवर्तन टिंबटिंब आहेत खालीलपैकी कुठल्या गोष्टी भांडवलाच्या बाजारातल्या गैरवर्तनांच्या संबंधित आहेत आपल्याकडे पहिला किंवा ज्याला आपण मिसकंडक्ट म्हणू शकतो एक इंग्लिश पर्याय शब्द म्हणून पण इथे आपण पाहूयात की कुठले गैरवर्तन आहेत भांडवल बाजारातले आपल्याकडे पहिला आहे स्वतःची शैलीदार व्यापारी बँकर्स दुसरा आहे किंमतींची तणाव तिसरं आहे कंपन्या कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करीत नसतात किंवा करीत ना नाहीत आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व इथे जर आपण पाहिलं तर भांडवलाच्या बाजारातल्या गैरवर्तनामध्ये ह्या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे म्हणजेच स्वतःची शैलीदार व्यापारी बँकर्स किंमतींचा तणाव आणि कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन न करण्याचं एक प्रकार म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न आहे भांडवली बाजाराचे नियमन करण्यासाठी व भारत सरकारने गैरप्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी टिंबटिंबची के स्थापना केली कुठल्या संस्थेची स्थापना केली भारत सरकारने दोन गोष्टींसाठी पहिलं भांडवली बाजारांचे नियमन करणे किंवा रेग्युलेट द कॅपिटल मार्केट आणि दुसरं गैरप्रकारच्या समस्या ज्या भांडवली बाजारात होत्या त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दुसरा आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तिसरा आहे स्टेट बोर्ड ऑफ इंडिया आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही जर इथे आपण पाहिलं व्यवस्थितपणे वाचलं तर भांडवली बाजाराचं नियमन करण्यासाठी व भारत सरकारने गैरप्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली म्हणून ऑप्शन बी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर मुळे आपण सहाव्या प्रश्नाकडे सहावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते सेबीचे उद्दिष्ट सूचित करते सेबीचे उद्दिष्ट सूचित करते आपल्याकडे पर्याय आहेत चंचलपणा दुसरं आहे कार्यक्षमता तिसरं आहे आत्मविश्वास चौथा आहे वरीलपैकी सर्व जर इथे आपण पाहिलं तर पुढीलपैकी ह्या तिन्ही गोष्टी सेबीचे उद्दिष्ट सूचित करतात चंचलपणा कार्यक्षमता आणि आत्मविश्वास म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर नवळे आपण सातव्या प्रश्नाकडे सातवा प्रश्न आहे सेबीची भूमिका टिंबटिंब गुणांनी दिली आहे खालीलपैकी कुठल्या गुणांनी सेबीची भूमिका दिली आहे पहिला आहे स्त्रोत्रांच्या कार्यक्षम गतिशीलतेसाठी वातावरण तयार करणे दुसरा आहे नियम नियमन पायाभूत सुविधा आणि धोरणांची चौकट तयार करणे तिसरा आहे गुंतवणूकदारांना कंपन्यांना आणि बाजारातील मध्यस्थांना मदत करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व जर इथे आपण पाहिलं तर सेबीची भूमिका खालीलपैकी कुठल्या गोष्टी देतात किंवा दिली जाते तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत म्हणजेच गुंतवणूकदारांना कंपन्यांना आणि बाजारातील मध्यस्थांना मदत करणे नियम नियमन पायाभूत सुविधा आणि धोरणांचे चौकटीत तयार करणे आणि स्त्रोत्रांच्या कार्यक्षम गतिशीलतेसाठी वातावरण तयार करणे म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर मुळे आपण आठव्या प्रश्नाकडे आठवा प्रश्न आहे मुळात भारतातील सिक्युरिटीज मार्केटमध्ये खालीलपैकी कोण आहे खालीलपैकी कोण मुळातच भारतातील सिक्युरिटीज मार्केटमध्ये दिसून येतात किंवा आढळतात आपल्याकडे पर्याय आहे सिक्युरिटीज जारी करणारे लोक दुसरा आहे व्यापारी आणि गुंतवणूकदार तिसरा आहे आर्थिक मध्यस्था आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व जर मुळात आपण पाहिलं तर भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये खालीलपैकी हे तिन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात किंवा आढळतात म्हणजे सिक्युरिटी जारी करणारे व्यापारी आणि गुंतवणूकदार आणि आर्थिक मध्यस्था म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर ना आपण ओळूया नवव्या प्रश्नाकडे नववा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती सेबीची कार्य आहेत खालीलपैकी कोणती ही किंवा पुढीलपैकी कोणती सेबीची कार्य आहेत आणि आपल्याकडे पर्याय आहे नियामक कार्य विकास कार्य संरक्षणात्मक कार्य आणि वरीलपैकी सर्व म्हणजे याला रेग्युलेटरी फंक्शन डेव्हलपमेंट फंक्शन आणि संरक्षणात्मक कार्य ज्याला आपण म्हणतो ते त्या तिन्ही गोष्टी इथे जर आपण पाहिलं तर पुढीलपैकी तिन्ही गोष्टी ह्या आहेत ह्या सेबीची कार्य आहेत म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतरना आपण ओळूया दहाव्या प्रश्नाकडे दहावा प्रश्न आहे सेबीचे नियम कार्य टिंबटिंब आहेत किंवा रेग्युलेटरी फंक्शन्स ऑफ सेबी आर वॉट पहिला आहे डिझाईन मार्गदर्शक तत्वे दुसरं आहे दलालांची नोंदणी तिसरं आहे शुल्क आकारणे चौथा आहे वरीलपैकी सर्व सेबीची निया नियामक कार्य खालीलपैकी तिन्ही सुद्धा आहेत म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे डिझाईन करणे दलालांची नोंदणी करणे शुल्क आकारणे म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतरमुळे आपण अकराव्या प्रश्नाकडे अकरावा प्रश्न आहे सेबीची विकास कामे टिंबटिंब आहेत खालीलपैकी कुठलीही सेबीची विकास कार्य आहेत किंवा कामं आहेत पहिला पर्याय आहे पर मध्यस्थांना प्रशिक्षण देणे दुसरं आहे संशोधन करणे तिसरं आहे भांडवल बाजार विकसित करण्यासाठी उपाय हाती घेणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व जर इथे आपण पाहिलं तर विकास कार्य सेबीचे या तिन्ही गोष्टी दर्शवतात म म्हणजेच मध्यस्थांना प्रशिक्षण देणे संशोधन करणे आणि त्याचं प्रसारण करणे आणि भांडवल बाजार विकसित करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय हाती घेणे म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ना आपण ओळूया बाराव्या प्रश्नाकडे बारावा प्रश्न आहे सेबीची संरक्षक कार्य टिंबटिंब आहेत खालीलपैकी कुठली संरक्षक कार्य आहेत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची आपल्याकडे पर्याय आहे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे दुसरं आहे खोटी आणि अन्यायकारक पद्धतींना मनाई करणे अन्यायकारक पद्धतींना मनाई करणे चौ तिसरा आहे दंड लादणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व जर इथे आपण पाहिलं तर सेबीची संरक्षक कार्य खालीलपैकी तिन्ही गोष्टी आहेत म्हणजेच गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे खोटी आणि अन्यायकारक पद्धतींना मनाई करा किंवा करणे आणि जर अशी कुठली पद्धत खोट्या किंवा अन्यायकारक घडल्या तर त्याला दंड लादणे म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर आपण तेराव्या प्रश्नाकडे आणि या सेशनमधला शेवटचा प्रश्न आहे हा सेबीचे सध्याचे अध्यक्ष टिंबटिंब आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपण मागील सेमिस्टरमध्ये पाहिलं होतं की या संदर्भात काही प्रश्न विचारले गेले होते जे करंट किंवा घ घर, चालू घडामोडीच्या संदर्भात होते म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आपल्याकडे पर्याय आहे अजय त्यागी रघुराम राजन उर्जित पटेल आणि वरीलपैकी काही नाही जर इथे आपण पाहिलं तर सेबीचे सध्याचे अध्यक्ष हे अजय त्यागी हे आहेत म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रघुराम राजन आणि उर्जित पटेल हे माजी भा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते म्हणून त्या दोन ऑप्शन्स आपल्याला रॉंग आहेत तिथे दिसून येतात म्हणून अजय त्यागी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी आता इथे थांबतो नेक्स्ट सेशनमध्ये आपण इन, इन आय आर डी ए किंवा इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया याच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात तर तेव्हा भेटतो तुम्हाला धन्यवाद थँक्यू